मीरा रोडमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या आणि लिपस्टिकमुळे गुन्हा झाला उघड. आरोपी कितीही चतुर असला तरी घटनास्थळी काही ना काही पुरावे सोडतोच. मीरा रोडमध्येही अशीच एक घटना घडली आहे. कपावर लागलेल्या लिपस्टिकमुळे हत्येचं गूढ समोर आले. पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करून त्याला लपवण्याचा कट रचला होता. पण घटनास्थळी कप सापडला त्यावर आरोपीच्या ओठांची लिपस्टिक लागली होती. याच आधारावर पोलिसांनी शोध घेतला आणि हत्येचा गुन्हा उघड केला. भायंदरमधील नवघर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी प्रेमी आणि प्रेमिका आहेत. त्यांचे नाव दीप्ती पाटणकर आणि समाधान पाशांकर. दीप्ती पाटणकर आणि प्रियकर समाधान पाशांकरला नवघर पोलिसांनी दीप्तीचे पती प्रमोद पाटणकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी समाधान पाशांकर दीप्तीच्या आत्याचा मुलगा आहे. दोघांमध्ये 2015 पासून प्रेमसंबंध होते. हे पती प्रमोद यांना माहीत झालं. प्रेमसंबंध पतीला माहीत झाल्याने आणि पती आपणास त्रास देतोय म्हणून त्याचा पत्ता कट करण्याच्या निर्णयाने पत्नीने सूड घेतला. त्यानुसार तिने प्रियकर समाधान पाशांकर याला सांगून दोघांनी प्रमोद याला जीवे मारण्याचं नियोजन केलं. प्रमोद यांना अगोदर झोपेच्या गोळ्या द्यायच्या आणि नंतर तर झोपल्यानंतर त्याला मारायचं असं ठरवण्यात आलं. त्यासाठी लागणाऱ्या गोळ्या आरोपी समाधान यांनी मेडिकलमधून आणून दिल्या. या गोळ्यांपैकी प्रथम 2-2 वेळा 10-10 गोळ्या गुंगी आणण्याचा प्रयत्न झाला. पण प्रमोद यांना गुंगी आलीच नाही त्यामुळे त्यांना बेशुद्ध करण्याचा कट अयशस्वी झाला. त्यानंतर 15 जुलै 2019 पुन्हा प्रमोद यांना मारण्याचं ठरल्याप्रमाणे दीप्तीने आपल्या लहान मुलाला माहेरी नेऊन सोडलं. 15 जुलै 6:07 सुमारास प्रमोद यांना चहा बनवून त्यात 20 झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि तो चहा दिला. चहा पिल्यानंतर काही वेळाने प्रमोद झोपण्यासाठी गेले. या वेळेतच दीप्तीने समाधानला बोलून घेतलं. समाधानने सोबत कापडी दोरी आणली, गळ्यावर उशी टाकून ती दोरीने बांधली. यानंतर समाधान प्रमोद याच्या पाठीवर बसला आणि दोरी चोळात आवळली. दीप्तीने आपल्या पतीचे पाय दाबून धरले होते. या पद्धतीने दोघांनी मिळून पती प्रमोदचा जीव घेतला. यानंतर दीप्ती आणि समाधाने नवा कट टाकला. प्रमोद आणि दुसऱ्या स्त्रीला बोलवलं आणि तिच्यासोबत चहा प्यायला असं दाखवण्याचा प्रयत्न केला. हे देखून दाखवण्यासाठी दीप्तीने चहा बनवला आणि तिथून निघून गेली. त्यानंतर समाधाने त्याच्या ओठाला लिपस्टिक लावून ते ओठ चहाच्या कपाला लावले आणि बेडरूममध्ये असलेल्या उशीखाली 2 कॉन्डमचे पाकिट ठेवले. बेडरूममध्ये जाऊन कपाटात सामानही अस्ताव्यस्त केलं जेणेकरून अनोळखी महिलेने चोरी करून हत्या केली असं दाखवता येईल. पण कपावर असलेल्या लिपस्टिकने दीप्ती आणि समाधानचं बिंग फोडलं.